तर एक महत्वाची बातमी, मला मारण्याचं फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता फोनवरून जोडले गेलेले आहेत मराठा समन्वयक वीरेंद्र पवार. वीरेंद्रजी, आपण पाहतोय अत्यंत गंभीर स्वरूपाचा देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटलांनी आरोप केलेला आहे. आजची निर्णायक बैठक होती आणि त्यामध्ये त्यांनी आता सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केलेला आहे. काय आपली भूमिका आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? थोड्या वेळापूर्वी मला देखील ही बातमी त्या संदर्भामध्ये मिळाली. माझं तिथे अजून बोलणं झालेलं नाही, पण ते मुंबईच्या दिशेने निघाले दिसताना त्या कळलं, कारण काही सहकारी मागच्या गाडीमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलणं झाल्यावरती त्याप्रमाणे विस्तृत काही उपाययोजना आम्ही इथे करू. त्या संदर्भामध्ये आम्ही सांगू, मुंबईमध्ये थोड्याच वेळामध्ये काही लोकांशी संपर्क साधून त्यांना उशिरात उशिरा रात्रीपर्यंत इथे मुंबईमध्ये एक बैठक घेतली जाईल, कारण मनोजला कधी येणार आहेत आणि त्याची प्रकृती कशी आहे या संदर्भामध्ये सर्वात मोठी चिंता आहे. कारण एवढे दिवस चाललेल्या उपोषणानंतर एवढा मोठा प्रवास आहे हा, तो त्यांना मुंबईपर्यंत करायचा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरी ते येणार आहे, त्यामुळे ते एक वैयक्तिक काही हे नाही, निवासस्थान नाहीये, ते एक शासकीय निवासस्थान आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानामध्ये कोणी त्यांना येण्यापासून थांबवू शकत नाही. बैठकीसाठी जर ते येत असतील तर ते स्वागतार्हच आहे, आणि त्याच्यातनं जर काही तोडगा निघत असेल तर चांगलंच आहे. मात्र बाकीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझं काही बोलणं अद्याप तरी झालेलं नाही. पण वीरेंद्रजी, आपण पाहतोय त्यांनी सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले आहेत आणि त्याचबरोबर मराठ्यांचा जो हा लढा आहे तो संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय, त्यामुळे आता तुमची नेमकी भूमिका काय असेल? मुंबईमध्ये आम्ही नेहमी समन्वयाच्या भूमिकेमध्ये असतो, मार्ग आणि तोडगा निघण्याच्या भूमिकेमध्ये असतो. संघर्ष करून त्याच्यातलं काहीतरी नुकसान कोणाचं होत असेल या मार्गामध्ये आम्ही नसतो. यामध्ये देखील माझं एवढंच म्हणणं आहे की अजून त्यांच्याशी जरांगे पाटलांशी माझं बोलणं झालेलं नाही. ज्यावेळी माझं त्यांच्याशी बोलणं होईल, मला विस्तृत त्यांच्याकडनं समजून घ्यायला लागेल कशा पद्धतीने आणि काय उपाययोजना मुंबईमध्ये मला करायचे, आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू. सरकारकडून जर तुम्हाला काही प्रस्ताव आला की जरांगे पाटलांनी मुंबईला येऊ नये, तिथेच थांबावं, तर त्यानंतर तुमची काय भूमिका असेल, त्यावेळेला काय तुम्ही पावलं उचलाल? कसं आहे, संपूर्ण भूमिका आताची आहे ती जरांगे दादा घेत असल्यामुळे त्याबाबतीत जर कुठलाही प्रस्ताव आला, कुठेही मध्यस्थी करण्याचा सरकारचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांनी मनोदादा वैयक्तिक तिथे करावा, कारण इथे बाकी कोणीही त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकणार नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो मनोदादाने घ्यायचा हे आधीच आम्ही ठरवल्यामुळे तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. अगदी धन्यवाद वीरेंद्र पवार, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. जी भूमिका घ्यायची ती मनोज रांगे पाटीलच घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज रांगे पाटील आपल्या निर्धारावर ठाम आहेत, काहीही झालं तरी मी सागर बंगल्यावर जाणार असं. 3 महिन्यापासून गॅजेट घ्या म्हणतो घ्याय ना, सगळ्या स्वयंचं कर म्हणतो 3 महिन्यापासून करेन, गुन्हे दाखल करतो. आमच्या बायांना गोळ्या घातल्या तरी म्हणतो पोलिसाचा काही दोष नाही, कशाला मी सेवा दिल्या असत्या तुला, आणि त्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी केली असती, विस्तार केला तुम्ही काय सेवा दिल्या असत्या रे, कशाला सेवा दिल्या असत्या तुम्ही, तू काय दुश्मन एक मा एकटा बामन बामने कावा मराठा संपायला निघाला तेव्हा म्हणतो यांनी सेवा दिल्या. ह्यो मराठाचा निष्ठावाने ऐकत नाही मायगाला, याला संपवा म्हणतो, याचा गेम करा, विकेट टाका म्हणतो विकेट, तो म्हणतो सलाईनमधून याला संपवून टाका, नाही तर याचा एन्काउंटर करा पोलिसाच्या माध्यमातून. मी समजगळ संभाळून घेतो, मी सांभाळतो. काल माननीय न्यायालयाचा आम्ही सन्मान केला, आम्ही सलाईन घेतल्या, शांततेत रास्तरोक केले, ह्या हरामखोर देवेंद्र फडणवीस ते पुन्हा सगळ्यांना वर गुन्हे दाखल करायला लावलेत, कमून केले, न्यायालयाचा सन्मान केला. मग न्यायालय बी आमच्या बाजूनं बोलत नाही, त्यांच्याच बाजूनं बोलतं का? तो कोण लागून गेला? त्याला वाटलंय तो म्हणतो ह्यो काट आहे मराठ्यांच्या आणि आपल्यामधला, मराठ्यांच्या नेत्याला सांगतो तुम्हाला मोठं व्हायचं असलं ना त्याला संप, आणि सत्ता जर आणायची असली तर तो भाजपच्या आणि मराठ्याच्यामधला काट आहे तो काढा, तो निष्ठावाने तो फुटू शकत नाही, त्याचा गेम करावा लागेल, त्याला संपवा, बदनाम करा, कामाला लागा सगळे, आणि सगळे कामाला लावले त्याने, पैशाचा सत्याचा वापर केला हरामखोरांनी, आणि तो म्हणतो याचा काटा काढा सत्ता जर आणायची असली तर, नाही तर ह्यो याला 10% हा म्हणायला लावा, 10% आरक्षण चांगलं आहे हा म्हणायला, ह्यो जर 10% हा नाही म्हणला तर ह्यो इतकं बेकार पोरगा आहे
यांनी 75 वर्षात न मिळणार आरक्षण मिळून दिलंय 1.5 कोटी मराठ्याला ओबीसीतलं 10% यांनीच मिळून दिलंय फक्त ह्यो घ्याय नाही आणि ओबीसीतून सगळ्याच वाऱ्यातून ह्यो मिळून देणार आहे याला संपवा नाही तर सत्ता आपली येत नाही ह्यो जातीचा पक्का आहे.